विचार अर्थात आपल्या बायबलचा विचार आहे। आशा करते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तर निवेदन दिलं आणि त्यांनीही या गोष्टीवर नक्कीच विचार करू, योग्य अशी अंमलबजावणी करू असं आपल्याला सांगितलं आहे, दिलासा दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण शांततेने या ठिकाणी आलेलो आहोत। महत्त्वाची गोष्ट, अन्य अत्याचार करणाऱ्यांना येशू ख्रिस्त नक्की समजेल। सरतेशेवटी इतकंच म्हणते, कोणी अन्याय केला आम्ही प्रेम देऊ, कोणी अन्याय केला आम्ही प्रेम देऊ, कोणी गरळ ओकली आम्ही सुवार्थ गाऊ, कोणी अन्याय केला आम्ही प्रेम देऊ, कोणी गरळ ओकली आम्ही सुवार्थ गाऊ। अन्याय करणाऱ्यांनाही एक दिवस येशू समजेल, अन्याय करणाऱ्यांनाही एक दिवस येशू समजेल, प्रीतीचा खरा अर्थ त्यांनाही उमजेल। आता फक्त द्यायचंय प्रेम, करायची नाही हळगाय, आणि मनापासून बोलायचंय येशू मसीह की। नमस्कार, माझं नाव कुमारी अलिशा अलीर मोहिते, धर्मनिरपेक्ष भारतातील एक सुजाण नागरिक आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या वचनाची पाईक या नात्यानं आपल्यासमोर व्यक्त होती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की फक्त महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभर आता एकच गदारोळ उठतोय, आणि तो म्हणजे ख्रिश्चन समाजावरती विनाकारण नाहक पद्धतीनं एक विशिष्ट प्रकारचा अन्याय आपल्याला सहन करताना ख्रिस्ती समाज बघायला मिळतोय। मग हा अन्याय नेमका कोणाकडून होतोय, कुठल्या कारणांनी होतोय, याचा जर शोध बघायला गेला तर आपल्याला एक गोष्ट कळते की मुळातच ख्रिस्ती समाज हा शांततेचं द्योतक आहे, ख्रिस्ती समाज हा लीनतेचं, नम्रतेचं, सौम्यतेचं द्योतक आहे। पण तरी सुद्धा या ख्रिस्ती समाजाला या ना त्या कारणांनी विनाकारण नाहकरीत्या त्रास देण्याचा एक प्रकार कुठेतरी वाढीस लागतोय। मग तो त्रास नेमका कुठच्या पद्धतीचा आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघायला गेलो तर मग ख्रिश्चन धर्मगुरूंवर अगदी धर्मांतर म्हणजे पैसे घेऊन धर्मांतर करताय असे खोटे आरोप लावले जातात। आमचं धार्मिक स्थळ असणाऱ्या चर्चची बिनदिक्कतपणे मोडतोड केली जाते। अंतप्रेरणेसह एखाद्याच्या आरोग्यासाठी जर प्रार्थना केली तर त्याला जादूटोणा म्हणून हिणवलं जातं। इतकंच नाही तर आमचं पवित्र असं प्रभुभोजन असणाऱ्या विधीवर अनेक आक्षेपार्ह विधानं घेतली जातात। गेल्या 4-5 महिन्यांपासून आपण बघत आहोत, खरं तर भारतासह पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला विश्वासू लोकांवरती वाढत जाणाऱ्या अन्य अत्याचारांचं प्रमाण दिसतंय, आणि आमच्या आस्थेचं, आमच्या श्रद्धेचं महत्वाचं चिन्ह अर्थात आमचा वधस्तंभ क्रूसावरती फुली मारण्याचा एक विदारक प्रकार घडतो आहे। आणि या साऱ्याच घटना एका विशिष्ट प्रवृत्तींकडून राजरोसपणे घडत आहेत। खरं तर आम्ही हा मोर्चा अत्यंत शांततमय पद्धतीनं काढलाय, नावच आहे शांतीमुख मोर्चा। आशा करते की ज्या प्रवृत्तींनी आम्हाला खऱ्या अर्थानं उपद्रव देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सुद्धा एक दिवस नक्की येशू समजेल, कारण येशू हा खऱ्या अर्थानं कुणाचा जात किंवा कुणाची धर्म बदलण्यास आलेला नव्हता, येशू हा तुमचं माझं सबंधवासियांचं जीवन आणि जगणं बदलण्यास आलेला होता।